भारतीय स्वतंत्र लढ्यातील आघाडीचे नेते स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल शहरातील सावरकर चौकात त्यांच्या पुतळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन केशव स्मृती पतपेढीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, केशव स्मृती पतपेढीचे चेअरमन अमित ओझे, अधिकारी सुनील भगत, महेंद्र गोडबोले, पतसंस्था संचालिका संगीता परदेशी, पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष संजय गुरुजी, सुशांत पाटणकर, तेजस वाडकर, सोनाली शेट्टे, सुषमा भिडे, पत्रकार संजय कदम, नितीन कोळी, विशाल सावंत, हेमंत माने, हेमंत सोनावणे, परेश बोरकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.